फोटो स्टार्ट। वीडियो स्वच्छ जल स्वच्छ मन स्वच्छ जल स्वच्छ मन स्वच्छ जल स्वच्छ मन। मेरा नाम सिमरन जयसवार है और हम लोग यूनिट नंबर 217 से आते हैं। सदगुरु माता सुदीक्षा जी के तरफ से ये नारा आया कि स्वच्छ मन और स्वच्छ जल। बहुत कुछ होते हैं, भी नम्रता नहीं आते हैं, सहनशीलता रहे तो वो मन भी स्वच्छ रहना चाहिए। तो उस कई संदेश सद्गुरु माता जी दिए कि स्वच्छ जल स्वच्छ मन करने के लिए। संत महात्मा आहेत आणि प्रबंधक महात्मा अशा प्रकारे सर्व ठिकाणी हा साफसफाई अभियानचा कार्यक्रम सुरू आहे। हा साफसफाई अभियानचा कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री दुपारी 12 पर्यंत हा चालणार आहे। 12 वाजता सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचे विचार होणार आहेत, त्यानंतर की सत्कारमूर्ती त्यांचा सत्कार होणार आहे। आणि हे जे स्वच्छ जल म्हणजे स्वच्छ जे पाणी आहे, त्या पाण्यामध्ये बरेच असे जीवजंतू आहे आणि त्यांचंही स्वास्थ्य निरोगी राहावं, ते सुद्धा परमपिता परमात्म्याचेच एक प्रकारे संतान आहे, त्यांनीच केलेली निर्मिती आहे। आणि त्या पाण्यामधील जे जीवजंतू आहे त्यांचं पण स्वास्थ्य निरोगी राहावं आणि बाहेर जे पशुपक्षी आहेत, प्राणी आहे, मनुष्य प्राणी, त्यांचंही जे आहे स्वास्थ्य ठीक राहावं, हा जो आहे निरंकारी मिशनचा जो काय एक उद्देश आहे स्वच्छता अभियान राबवण्याचा। आणि आम्हाला या ठिकाणी आमचं जे मन स्वच्छ करायचं आहे की सेवा सत्संग शिमरणाद्वारे सद्गुरू बाबाजींनी आम्हाला हे प्रेरणा दिली की स्वच्छतेकडे। आज निरंकारी मिशनने एक पूर्ण भारतभर रेल्वे साफसफाई अभियान फार मोठ्या प्रमाणात राबवलेलं आहे, त्याचप्रमाणे की भारत देशामधील जे शासकीय हॉस्पिटल आहेत ते शासकीय हॉस्पिटलमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात हे स्वच्छता अभियान राबवलेलं आहे। निरंकारी मिशनतर्फे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे जे की वननेस वन पेड जे झाडं लावण्याचं कार्यसुद्धा गेल्या वर्षी फार मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आणि ह्यावर्षी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी हे जे स्वच्छ जल स्वच्छ मन प्रमाणात राबवलेलं आहे। शासकीय जे अधिकारी त्यांचा पण आम्हाला फार मोठा सहयोग आहे, पोलीस कर्मचारी यांचा पण फार मोठा सहयोग आहे। आणि हे जे काही कार्य हे आज जगभरामध्ये जे आहे की लोकांना समजावं, लोकांपर्यंत जावं, ह्यासाठी जी काही मीडिया आहे या मीडियाद्वारे फार मोठं हे जे लोक जनाजनापर्यंत हे कार्य पोचतंय, त्यामुळे संत निरंकारी जे मिशन आहे हे मीडियालासुद्धा फार जे आहे मानत आहे। आणि आज ते हा जो प्रचार आज आमच्या मिशनचा जो होत आहे या मीडियाद्वारे फार पूर्ण भारत देशामध्ये प्रचार प्रसार होत आहे। आम्ही केलेले जे सेवेचं जे काही आहे योगदान ते सुद्धा मीडियातर्फे फार मोठ्या प्रमाणात आज लोकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे लोकांच्याही मनामध्ये ते स्वच्छताकडे एक स्वच्छता करण्यापाठीमागे हे प्रदूषण दूर होण्यापाठीमागे लोकांच्या मना लोकांच्या शरीर हे निरोगी राहण्यामध्ये हे जे मीडियामार्फत जे काही एक प्रसार होत आहे लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहे, ह्यासाठी आम्ही मीडियाच्या जे काही मीडिया आहे अलग अलग मीडिया आहे आणि हे मीडिया खरोखरच मिशनला फार जवळून ओळखत आहे। मिशनचं कार्य मीडियातील सर्वांना माहीत आहे की आणि हे निष्काम भावनेने हे कार्य लगातार प्रत्येक वर्षी चालू आहे। तर जी काय आज निरंकारी मंडळ हे जे स्वच्छता अभियानाकडे कार्य करत आहे अशाच प्रकारे निरंतर कार्य करत राहो, हीच प्रार्थना हीच अरदास। प्रेमाने बोला धन्यकार। अपूर्वा सुभाष केंगार आहे, मी वडाळे येथे संगमनगर 2000
2017 युनिटमधली सेवादल आहे. आम्ही इथे आता स्वच्छ भारत अभियान म्हणजे जसं सुचवलं आहे, जसं की बघतोय आपण इथे सेवा करत आहोत, तर जसं की आता सगळेच कचरा भरपूर करतात, पण सगळ्यांचं एक प्रतिनिधित्व आहे की आपण पण हा कचरा न टाकता किंवा कुठे कचरा दिसत असेल तर आपण तो कचरा उचलावा. कोणी टाकत असेल तर त्यांना आपण सांगावं की इथे कचरा टाकू नका, कारण की आपला देश आहे, आपलाही भारत आहे, आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. मोहीम भरपूर वर्ष झाली चालू आहे, पण ह्यात अंमलात कोण आणत नाही. तेवढ्या पुरते सर्वजण करतात आणि नंतर साईडला होतात. पण आपलं कर्तव्य काय आहे, आपला देश आहे, आपण इथे राहतो, तर इथे स्वच्छता राहिली पाहिजे. घाण आपल्या आजूबाजू परिसर असेल तो पण नीट ठेवला पाहिजे. हेच आमचा संदेश आहे जगात की सर्वांनी स्वच्छ राहिलं पाहिजे आणि स्वच्छता केली पाहिजे. धन्यवाद जी. निरंकारी मंडल की तरफ से जो है साफ सफाई अभियान, स्वच्छ जल स्वच्छ मन, एक सफाई अभियान पूरे भारतवर्ष में चल रहा है, मुंबई में चल रहा है. आप किस तरह से देखते हैं इस अभियान को? नहीं, ये बात सही है, स्वच्छ जल स्वच्छ मन ये जो संकल्पना है संत निरंकारी मंडल जी का, यहाँ पे पूरा भारत भर जल लगभग में जो इन्फॉर्मेशन लिया उससे हिसाब से 1100 से अधिक जगह पर यहाँ पे चालू है. जैसे कि समुद्र होता है, नदी है, बीर है भी हम लोग बोलते हैं, जहाँ पे पानी का स्रोत है वहाँ पे सब साफ सफाई यहाँ मंडल की तरफ से चल रहा है. ये मंडल मैंने देखा, मैं बहुत दिनों से देखता हूँ ये मंडल. कोविड रहने दो या जब भी अपने को रक्त की जरूरत है, खून की जरूरत होती है उस टाइम में, उसके अलावा भी जहाँ भी जब भूकंप आता है या सुनामी आती है उस टाइम पर ये मंडल भाग के आके लोगों की मदद करते हैं. अच्छा, पूरे देश भर में ये चल रहा है, चौपाटियों में मुंबई पे यहाँ पे कचरा हो जाता है, और आप क्या कहेंगे जो लोग कचरा डालते हैं उनके लिए क्या संदेश है? लोगों को यही विनती कर सकते हैं हम कि ये अपनी प्रॉपर्टी है, जो भी भीड़ होती है, समुद्र होता है, अपनी प्रॉपर्टी अपनी प्रॉपर्टी समझ के यहाँ पे गंदा मत कीजिए. जैसे कि हम लोग अपना घर जैसे साफ सुथरा रखते हैं उसी तरह से ये समुद्र भी साफ सुथरा रखिए. जैसे कि ये समुद्र हम लोग उनको जो देंगे वो रिटर्न भेजता है, हम उसके अंदर कचरा डालेगा तो कचरा वो लोग थोड़े टाइम बाद फिर से रिटर्न भेजता है, इसलिए हम लोग यहाँ पे साफ सफाई रखना जरूरी है. माझं नाव आहे श्रद्धा राजेश गुप्ता. आम्ही वडाळावरून आलेलो आहे आणि आज आमची स्वच्छता अभियान आमच्या माताजींनी ही व्यवस्था करून दिलेली आहे. प्रत्येक वर्षी आम्ही बाबाजींच्या वाढदिवसात काही ना काही प्रोग्राम अरेंज करतो. यावर्षी आमची स्वच्छ जल ही आमची हेतू आहे. आताच तुम्ही बघितलं, 2 वर्ष आधीच कोरोना काळात स्वच्छता नसल्यामुळे एवढा त्रास झालेला आहे सगळ्यांना. म्हणून आमची हीच इच्छा आहे की सगळ्यांनी पाण्यापासून आणि आपला घराजवळचा परिसर, गटार आहे आणि कचराकुंडी आहे, आम्ही बघतो माणसं खाताना, इवन एज्युकेटेड असले तरी खाताना बघतो की ट्रॅव्हलिंग करताना ती बाटली पितात, बिस्लेरीचे टाकून देतात. आता आम्ही एवढं स्वच्छता करताना आम्ही स्वतः पाहतोय या पाण्यात आम्हाला दुधाची पिशवी, मिठाची पिशवी, डालड्याची पिशवी, हे समुद्र आपला स्वतःहून कधीही घेत नाही हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समुद्र हा कचरा घेत नाही, तो आपल्याला परत रिटर्न करतो, म्हणून आपल्याला ही आजार होतात आहे, म्हणून सगळे ठिकाणी पाणी भरत आहे. आपण बघतो जेव्हा पाऊस पडतं तेव्हा प्रत्येक ठिकाणी पाणी भरलेलं असतो, का म्हणून, कारण आता बिल्डिंग्स बांधले जातात आहे आणि मग आपण हे कचरा पण टाकतोय, त्यामुळे पाण्याला जायला जागा भेटत नाही, पण तो स्वतःची जागा स्वतः करणार आहे. म्हणून तो काय करतोय, आपल्या घरात शिरतंय पाणी, म्हणून आपण बघतो वॉटर लॉगिंग प्रत्येक ठिकाणी होतंय. तर आपल्याला हेच लक्ष ठेवायचं आहे की आपली जेही कचरा आहे आपल्याला ते व्यवस्थित ज्या ठिकाणी आपल्याला कुंडी टाकून दिलेली आहे त्या कुंडीतच टाकावा, त्याच्यामुळे. आपका नाम बताइए. मी रामदास कांबळे, नगरसेवक, माजी नगरसेवक, साईन प्रतिष्ठा नगर. रामदास जी, मराठीमध्ये सांगा, तुम्ही इकडे आलो का पाहतोय संत निरंकारी मंडळ स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान इकडे चालू आहे, तुम्ही काय वाटत? हां, बरोबर आहे की पूर्ण भारतामध्ये संत निरंकारी मंडळाच्या वतीने जवळपास 1100 वरती ठिकाणी या ठिकाणी साफसफाई मोहीम चालू आहे. ज्या ठिकाणी समुद्र आहे, विहीर आहे, तलाव आहेत, नद्या आहेत, अशा ठिकाणी साफसफाई मोहीम चालू आहे. जे कचरा येत असतो तो कचरा पूर्ण साफ करण्याचं काम संत निरंकारी मंडळामार्फत केलं जात आहे. हे निरंकारी मंडळ मानवतेचा, समतेचा, एकतेचा संदेश देणारं हे मंडळ आहे. आणि ह्या अगोदरही बऱ्याच ठिकाणी जसं की हॉस्पिटल सगळे, त्याचसोबत आपले रेल्वे प्लॅटफॉर्म आहेत, ह्या ठिकाणी साफसफाई ह्या मंडळामार्फत केली जाते. जेव्हा ह्या आपल्या भारतावर किंवा एखाद्या शहरावर संकट येतं, जेव्हा भूकंप येतो किंवा एखादा पूर्ण पूर येतो, अशा वेळेसही निरंकारी मंडळ खूप मदत करत असतं. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा आपल्या समाजाला गरज पडते त्यावेळेस हा एक मानवतेचा संदेश देत, त्या एक हाताला हात मिळवत हे
हे मंडळ आपल्या नागरिकांसाठी धावून येत असतं आणि या ठिकाणी खरोखर मी जेव्हा गरज पडते त्यावेळेस रक्तदान शिबिरांमध्ये मोठ्या प्रमाणे हे मंडळ आपल्याला येत असतं. खऱ्या अर्थाने हे एक समानतेचे सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतं. जसं आपण बोलतो एक तर शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ह्या सगळ्यांमध्ये हे मंडळ आपलं काम करत असतं. हे जे स्वच्छ जल स्वच्छ मन हा जो नारा आहे स्वच्छता अभियानातर्फे, निरंकारी मिशन हे खरोखर स्वच्छतेकडे फार लक्ष देत आहे आणि त्या ठिकाणी बाग बगीचे वगैरे किंवा पार्क या ठिकाणी सुद्धा बरीच घाण असते आणि त्यामुळे जे काही काही शरीराला, माणसाच्या शरीराला बरीच हानी पोहोचते आणि शारीरिक हानी पोहोचू नये म्हणूनच हे फार मोठ्या प्रमाणात अभियान राबवण्यात आलेलं आहे. निरंकारी मंडळातर्फे आज पूर्ण भारत देशामध्ये सर्वात जास्त रक्तदान करणारं जर मिशन असेल तर ते संत निरंकारी मिशन आहे आणि या ठिकाणी संत महात्मा फार मोठ्या उत्साहाने या समाजाचं जे आहे की समाजामध्ये काही पीडित लोक आहेत, जे निरोगी रोगी लोक आहेत त्यांना जीवनदान म्हणून हे रक्तदान फार मोठ्या प्रमाणात केले जात आहे. आज या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी, महानगरपालिकेचे अधिकारी, महानगर जो आहे नगरसेवक ह्यांनीसुद्धा संत निरंकारी मंडळाला लागणारं जे साहित्य किंवा त्यांचे जे कर्मचारी आहे आणि सेवादल निरंकारी मंडळाचे सेवादल अशा दोघांनी मिळून हे साफसफाई अभियान फार मोठ्या प्रमाणात राबवलेलं आहे. शासकीय जे अधिकारी त्यांचा पण आम्हाला फार मोठा सहयोग आहे, पोलीस कर्मचारी यांचा पण फार मोठा सहयोग आहे आणि हे जे काही कार्य हे आज जगभरामध्ये जे आहे की लोकांना समजावं, लोकांपर्यंत जावं ह्यासाठी जी काही मीडिया आहे या मीडियाद्वारे फार मोठं हे जे लोक जनजनापर्यंत हे कार्य पोहोचतंय त्यामुळे संत निरंकारी जे मिशन आहे हे मीडियाला सुद्धा फार. नमस्कार, मी संत निरंकारी मंडळाचा सेवक सेवादल आणि या ठिकाणी टोटल गिरगाव चौपाटीपासून ते माहीम कोळीवाडा रेती बंदर या ठिकाणी 11 ब्रँचेस आमच्या या ठिकाणी सेवा करत आहेत. संत निरंकारी मंडळाचे सेवादल जे महिला पुरुष आहेत आणि सातसंगत आहेत, कमीत कमी 2 ते 2500 संख्येने या ठिकाणी साफसफाई अभियान करते. जे अमृत महोत्सव भारत सरकारचा जो उपक्रम आहे की स्वच्छ जल स्वच्छ मन आणि ह्या उपक्रमाद्वारे आज निरंकारी मंडळामधील आज मुंबई झोनमधून 110 ठिकाणी हे स्वच्छता अभियान चालू आहे. हे स्वच्छता अभियान प्रामुख्याने आमचे सेक्टर नंबर 2 ते 6 हे ज्या काही 11 ब्रँचेस आहेत ते गिरगाव चौपाटी आहे, वरळी गाव आहे त्या ठिकाणी प्रभादेवी चौपाटी आहे, कीर्ती कॉलेज चौपाटी आहे, तसेच इंदू मिल चौपाटी, चैत्यभूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, त्यानंतर दादर चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, त्यानंतर पुढे जे हिंदूजा हॉस्पिटल आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर पण मखदुमशा बाबा दर्गा ती चौपाटी आहे आणि त्यानंतर फार मोठा परिसर माहीम कोळीवाडा रेती बंदर अशा ठिकाणी सर्व ठिकाणी जे आमचे महिला पुरुष सेवादलचे जे व्हॉलेंटियर आहेत, सातसंगचे जे संत